शेतकरी बँकेत सांगली महापालिकेची 43 कोटी अडकली आहेत. ही रक्कम तात्काळ मिळावी यासाठी महापालिकेने आग्रही पवित्रा घेतला आहे. लवकरच औसायकांसह सहकार आयुक्तांचे लक्ष वेधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. बँकेच्या औसायक स्मृती पाटील यांनी थकित कर्जाच्या वसुलीसाठी ॲक्शन प्लॅन तयार केले आहेत. तसेच मालमत्तांच्या लिलाव प्रक्रियाही गतिमान झाल्या आहेत. दरम्यान सांगली महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील ह्या बँकेच्या औसायक पदावर असल्याने महापालिकेच्या आशा दुणावल्या आहेत. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.